मी काल पूर्ण विधानसभेचा दौरा केला आणि अनेक गावांमध्ये मी स्वतः जाऊन आलो. संबंधित अधिकारी सुद्धा सोबत होते. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या प्रमाणामध्ये धान भरायला पाहिजे, कारण सातत्याने पावसामुळे त्यांच्या जो मध्ये गर्भ असतो तो पूर्णपणे न भरल्यामुळे धानामध्ये त्याची उत्पन्न कमी आहे, उत्पादकता कमी झालेली आहे. अनेक ठिकाणी धान सर्व पडलेलं आहे, धानाचे कडपे सर्व पाण्यामध्ये सापडलेले आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान असे त्यांचं झालेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या या गोंदिया विधानसभेमध्ये सर्व संबंधितांना तातडीने सर्व पंचनामे झाले पाहिजे आणि सर्व जी यंत्रणा आहे आज जवळपास प्रत्येक गावामध्ये कामाला लागलेली आहे आणि त्यांच्या गावात आल्यानंतर या शेतकऱ्यांना चांगल्या चांगली जास्तीत जास्त मदत कसे करता येईल हे मी आपण निश्चितपणे करणार आहोत.